नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पुन्हा एकदा महाराष्ट्रातला हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, किमान तापमानात वाढ राज्यातील कोकणमध्ये, महाराष्ट्र व मराठवाड्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, राज्यातील कोकणमध्ये, महाराष्ट्र व मराठवाड्यात काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे, यामुळे किमान तापमानात वाढ देखील झाली आहे. राज्यातील कोकणमध्ये, महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे, यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. विदर्भात भागात हवामान कोरडे असल्याने कुंचित थंडी जाणवत आहे. सोमवारी तारीख 18 सकाळी 8 वाजेपर्यंत गोंदिया येथे निचांकी 10.6 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्राने सांगितले आहे. देशातील वातावरण वेगाने बदल होत आहे. गेल्या आठवड्यात उत्तर भारतात झालेल्या पावसामुळे किमान तापमानाचा पारा अचानक वाढला होता. त्यानंतर त्यात घट होऊन तो 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. मात्र मागील 3 दिवसापासून अरबी समुद्राच्या ईशान्य भाग आणि सौराष्ट्र परिसरात समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, मागील 3 दिवसापासून अरबी समुद्राच्या ईशान्य भाग आणि सौराष्ट्र परिसरात समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून पुन्हा एकदा आला आहे. मित्रांनो, याशिवाय ईशान्य मान्सूनसाठी दक्षिण भारतातील तामिळनाडू, पांडुचेरी आणि करैकल, केरळ आणि माहे व परिसर व आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यानम रायलसीमा, कर्नाटकचा दक्षिण भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे काही भागात पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. तर मित्रांनो बघा, तसेच अरबी समुद्राच्या दक्षिण भाग आणि हिंदी महासागर परिसरात चक्रीय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर कोमोरीन परिसरात कमी दाबाचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे. चक्रीय वाऱ्यासाठी पोषक स्थिती बनत आहे. तर मित्रांनो, सोमवारी तारीख 18 सकाळ विविध शहरातील विविध तापमान कंसात वाढ घट झालेले तापमान 0° सेल्सिअसमध्ये. तर बघा, मुंबई सांताक्रूज 20.2, अलिबाग 20.7, रत्नागिरी 21.9, डहाणू 18.2, पुणे 18.1, जळगाव 18.7, कोल्हापूर 20.7, महाबळेश्वर 16.8, मालेगाव 18.6, नाशिक 16.5, सांगली 20.1, सातारा 20.6, सोलापूर 19.2, औरंगाबाद 18.2, बीड 12.2, परभणी 17.4, नांदेड 17.0, उस्मानाबाद 16.4, अकोला 18.4, अमरावती 17.3, बुलढाणा 19.4, गोंदिया 10.6, नागपूर 14.2, वर्धा 14.6, यवतमाळ 18.1. तर मित्रांनो, राज्यातील कोकणमध्ये, महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे, यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तर किमान तापमानात चांगलीच वाढ होत आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करत जावा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.